राज्य के विरोधी पक्ष नेता विजय वरट्टीवार ने आज मीडिया से बात की उन्होंने कहा कि बेमौसम बरसात से किसानों का नुकसान हो रहा है जिसे ध्यान में लेकर सरकार से नुकसान भरपाई की हम मांग करेंगे इसके साथ उन्होंने कई राजनीतिक मुद्दों पर भी बात की किसानों की स्थिति का जायजा लेने दो तारीख से यवतमाल से यात्रा शुरू करने की बात वरेट्टीवार ने कही है किसानों को मुआवजा मिलना चाहिए हम आगामी सत्र में मुआवजे को लेकर मांग उठाएंगे ऐसा भी वरेट्टीवार ने कहा है मैं यहाँ शेतकऱ्याचं उरलं सुरलं जे काही होतं ते आता सर्व उद्ध्वस्त होण्याच्या स्थितीमध्ये आलेलं आहे यासाठी दोन तारखेपासून आम्ही यवतमाळपासून या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पाहणी करण्यासाठी आमचा दौरा आहे यवतमाळ अमरावती संभाजीनगर बीड आणि जालना अशा पद्धतीनं वाशिम हे आम्ही चार दिवस हा दौरा करणार आहोत आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान त्याची नुकसान भरपाई ही सर्व शेतकऱ्याला मिळाली पाहिजे अशा प्रकारची मागणी येणाऱ्या अधिवेशनामध्ये आम्हाला लावून धरावे लागेल कारण पूर्वीचं दुष्काळी परिस्थितीमुळे चाळीस तालुके सोडून नव्यानं हजार एक हजाराच्या वर मंडळामध्ये जे काय दुष्काळ जाहीर केलं त्याला आता एच डी आर एफ एन डी आर एफच्या निकषाप्रमाणे मदत मिळू शकत नाही कारण सरकारने वेळीच उपयोग उपाययोजना न केल्यामुळे आणि उपसमितीची मंत्रिमंडळाच्या बैठक न घेतल्यामुळे त्यातून केंद्र सरकारकडून पैसा मिळणार नाही आणि राज्य सरकारच्या तिजोरीत द्यायला पैसे नाही राज्य सरकारची तिजोरी खिळखिळी करून ठेवलेली आहे अशा स्थितीमध्ये ह्या शेतकऱ्याला न्याय कोण देणार आणि या अवकाळी पावसाळ्यानंतर हातात आलेलं पीक संपूर्ण नष्ट होण्याच्या मार्गावर आहे आणि अशा स्थितीत शेतकऱ्याच्या पाठीमागच सरकारने खंबीरपणे उभं राहिलं पाहिजेत आणि भरघोस मदत दिली पाहिजे ही पाहणी केल्यानंतरची माझी मागणी असणार आहे मी सुद्धा दोन ते पाच तारखेपर्यंत हा दौरा आटोपून संपूर्ण परिस्थिती मानणार आहे राज्य के एक मंत्री शिंदे कमेटी को भंग करने की बात कहते हैं और सरकार उनकी बात नहीं सुन रही है इसे एक ही घर में रहने वाले लोगों के आपस में लड़ने के प्रयोग के तौर पर देखा जा रहा है समिति भंग करे या ना करे यह हम अधिवेशन में देखेंगे यह भी वड़ेट्टीवार ने कहा है आशास्पद प्रकार है राज्य एक मंत्री बर्खास्त करा मनो संग सरकार नहीं अशी है म्हणजे सरकारमधल्याच घरात राहणाऱ्या एकांनी एकामेकाशी भांडून एकाच घरात राहणं तर असा हा प्रयोग मला दिसतो आहे आणि शिंदे समिती बरखास्त करावी की नाही करावी हे अधिवेशनात आम्ही मांडू परंतु मूळ प्रश्न असा येतो की शिंदे समिती गठीत झाली त्यावेळेस मंत्रिमंडळ म्हणून मंत्री म्हणून आपण ती भूमिका स्पष्टपणे मांडायला हवी होती असं माझं मत आहे आता राहिले त्यांनी केलेल्या मागणीला सरकार मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री किती दाद देतात हे आपण पाहू वही पॉकेट वाले मुद्दे पर वडेटीवार ने कहा कि यह तो नारायण राणे और शिंदे से पूछा जाना चाहिए किसी के घर में कितने पॉकेट गए किसी के घर से कितने पॉकेट आए यह उन्हें पता है यह भी वडेटीवार ने कहा है रे नारायण राणे आणि शिंदे या दोघांनाच विचारलं पाहिजे कोणाच्या घरात किती पाकीटा गेले कोणाच्या घरातून किती पाकीटा आले हे त्यांना माहित त्या संदर्भात आमची भूमिका आम्ही काय डोकावून बघण्याचा आमचा संबंध नाही आणि आम्ही कोणाच्या खिडकीतून डोकावत नाही कॅमेरा पर्सन राजकुमार मोहाड के साथ प्रकाश श्रंखलवा बीसीएन न्यूज नागपूर